मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतींना सिल्लोड येथे उजाळा देत मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली आहे. शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या श्रद्धांजली कार्यक्रमात नगराध्यक्ष राजश्री निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, डॉक्टर संजय जामकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, नामदेव उबाळे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, सुधाकर पाटील, मनोज झवर, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, राजू गौर, अन्वी सरपंच, डॉक्टर दत्ता भोवर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, कुणाल सहारे, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोंपे, शिवसेना महिला आघाडीच्या वर्षा बारखे, ज्योती सुरडकर, अलकाबाई बोराडे, दीपक अग्रवाल, फईम पठाण, मानसिंग राजपूत, उपतालुका प्रमुख रवी रासने, कैलास इंगे, आशिष कुलकर्णी, रवी गायकवाड, शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृत पटेल, आनंद शिरसाट, योगेश शिंदे, सागर काळे, सनी कटारिया, हाजी राजू देशमुख, अजिनाथ गवारे, दीपक बिरारे, भगवान बगळे, गणेश घुलेवाड आदींसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. गजानन गुप्ता, MCN न्यूज, सिल्लोड. अमर रहे, अमर रहे.